कार्य केलं त्या कार्याच्या भरोशावर मग आम्ही नवरात्री केली आणि नवरात्रीच्या भरोशावर परत आम्ही गुरुजींकडे गेलो. विशेषतः आपली रात्रीतील रुद्रपूजापासून हे कुटुंब तयार झालेलं आहे, मित्रांसमवेत तयार झालेलं आहे. खरं तर ह्या कार्यक्रमामधून एकमेकाच्या सुखदुःखामध्ये उभं राहण्याकरता एक 30-40 मित्र एकमेकाचा घरी जाऊन जो वाढदिवस करतात, तर खूप मोठी मंत्रोच्चार या वाढदिवसानिमित्त केले जातात आणि यातून एवढे 30 कुटुंब जोडले गेलेत. खरं तर ही माळ गुंपण्यामध्ये सगळेच मित्र जबाबदार आहेत, त्यातल्या त्यात प्रमुख भूमिका गोपी भाऊंची त्यामध्ये आहे, त्याबरोबर आनंद भाऊ कालेंची आहे, सागर भाऊ असतील, प्रवीण भाऊ असतील, दीपक भाऊ असतील, सर्व आनंदजी कुलकर्णी असतील, रवी भाऊ जेजुरकर, पप्पू भाऊ कारले, राहुल भाऊ सदाफण, सगळे मिसळ दादा, सर्व मित्र परिवार यामध्ये आहे. गोपी भाऊंनी खूप काही गोष्टी गोपी भाऊकडून घेण्यासाठी किती ताणतणाव आला तरी यस माइंडने म्हणजे नाही म्हणायचं काही काम नाही, बरं असं पाहिजे, ओके झालं. थोडासा आम्हाला मांडव कमी वाटलं होता, किस्सा सांगतो रुद्रपूजेचा, त्याला म्हणलं गोपी भाऊ आज 40-50 बरं होऊन जाईल सकाळपर्यंत ती गोष्ट झालेली होती. खूप रात्री 1:30-2 ला आम्ही बोलून हक्कानी आम्हाला आमच्या माझ्या मोठ्या बंधून रवी भाऊ नंतर एक मोठे भाऊ भेटले, याच्यातच मी धन्यवाद परमेश्वराचे. आणि खरंच गोपी भाऊ खूप आपल्या गावातलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला काही, निस्वार्थीपणे सर्व त्यांचं काम असतं, मनात काही नाही जे असेल ते. आणि मी जे आपण जे धामाकरता क्षेत्र घेतलेलं आहे यामध्ये त्यांचाही फार मोठा सहभाग आहे, त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे, कारण एवढी मोठी हिंमत मला आनंद भाऊ त्यांच्यामुळं आणि त्या ग्रुपमुळे मिळाली, तर सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो. आणि अजून काही वक्त बोलतील आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. मित्र परिवारातील सर्वांचे ज्येष्ठ आणि आपले मित्र मोठे बंधू गोपी भाऊंचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी त्यांच्या घरी जमलो. तर खरोखर मी आता जसं भाऊंनी सांगितलं छोटासा किस्सा मी सांगतो. सुनील भाऊ मागची रुद्रपूजा झाली होती, ही रुद्रपूजा करायची म्हणून सुनील भाऊ माझ्याकडं, आम्ही ते परिवारात असल्यामुळं हा आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ते मला होते डॉक्टर आपल्याला असं करायचं म्हणून करू आणि आपल्याला माणसं होतील तयार, तुम्ही कसं करायचं आपण बसलो, आम्ही दोघं बसलो आणि आम्ही दोघं टू व्हीलरवरच चाललो होतो की ती गाडी समोर दिसली आम्हाला, त्याचा फोन झालेला मला अर्जंट श्रीरामपूरला काम आहे 5 मिनिटं द्या फक्त आम्हाला आणि 5 मिनिटात हा विषय कसा पूर्ण होईल बरोबर पाहिजे होणार नाही. मी त्यांना काय म्हणलं तुम्ही जा आपण उद्या बसू, ये म्हणजे नाही नाही 2 मिनिट चाललं नाही गोपी भाऊंच्या दुकानात तुमच्या तिथे आलो आणि तुम्हाला सांगतो कागदावर तो स्टेज मंडप किती बाय किती सगळं लगेच त्या याला बोलवलं सगळं काम झालं, म्हणजे जे मला वाटलं की 7 मिनिटांमध्ये ना पूर्ण रुद्रपूजा एंड करून यांना म्हटलं आता काय अजूनही काही विषय आहे का. मी बरेच म्हणजे मी पण बरेच सामाजिक राजकीय कार्यक्रम अटेंड केले, एक कार्यक्रम करायचं असं कमीत कमी 5-6 बैठक घ्यावं लागतात या दोघांनी फक्त म्हणजे गोपी भाऊ आणि या दोघांनी एका बैठकीत सगळं आटपून टाकलं, फक्त काम वाटप झालं आणि त्या पद्धतीने आम्ही काम केलं असं खूपच आनंददायी वातावरण आहे. महत्वाचं म्हणजे नावच त्यांचं श्रीकृष्ण आहे आणि तुम्ही जी कहाणी सांगितली एका मिनिटात ते मी पूर्ण काठी रुद्रपूजेची हे घेतली. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये हा प्रोग्राम जगभर किंवा महाराष्ट्रभर हा प्रोग्रामाचं नाव निघालं रुद्रपूजा आणि याची काठी यांनीच नक्की घेतली श्रीकृष्णाने भात, त्याच्यामुळे हा मोठा एवढा प्रोग्राम झाला. खूप छान सुंदरच हा एक कुटुंब आहे, खूप वेगळा आनंद माझा पाहिला भेटलाय. अक्षरशः काठी येतात एकरूपता, एकता जी पाहिजे आहे गुरुजींना आणि संघचत्व पाहिजे ते माझ्या राज्यामध्ये भेटलंय. हेच उदाहरण आपण महाराष्ट्रात येणार आहोत. सुनील भैयांनी तुमच्या पश्चात एक मोठा संकल्प घेतलाय की 10,000 लोकांना मेडिटेशन आणि योगा द्यायचा आहे, मग ते कारण हेच असू शकत. एवढी ताकद म्हणजे नगर
आला सुनील भैयाचा सगळे टीचर म्हणतात हे शक्य आहे गड्या असं इतकं नाव आपल्या राहत्याचं आणि इकडं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तर नक्कीच तुमच्या परिवारामुळं एकटेमुळं ही ताकद आर्ट ऑफ लिव्हिंगला आणि तुम्हाला सगळ्यांना भेटते. गुरुजी अक्षरशः तुमचं सगळ्यांचं कौतुक करतात. जय गुरुजी. करू का आता एक दोन मिनिटं फक्त ती झलक द्यावं लागेल. मी बोलायचं तर म्हणजे सगळ्यांना माझं गोपीचं संबंध नातं काय ऋणानुबंध नाही सगळ्यांनाच माहिती आहे. गोपी भाऊ मोठ्या भाऊ गोपी भाऊचा मोठ्या भावासारखं हात माझ्या डोक्यावर कायम आहे. गोपी भाऊ बद्दल बोलायचं ते काजात शत्रू म्हणून कोणालाही गोपी बद्दल मनातून वैमनस्य नाही. गावामध्ये याच्यामध्ये प्रत्येकाला एक असतं का कुठंतरी छक्के पंचे खेळले जातात. गोपी असा व्यक्ती आहे का बा प्रत्येकाला आणि हे त्याच प्रतीक आहे का. आपण फार 5-10 मिनिटाच्या शॉर्ट नोटीस मध्ये इतके सगळे लोक बोला झालं आणि गोपीचं किती टेन्शन किती तणाव किती कसा हँडल करतो कसे शांतपणे राहतो याच्यातून माझी एकच परमेश्वराला इच्छा आहे की त्याचे सगळे स्वप्न सगळ्या आकांक्षा त्याची आरोग्य सगळं उत्तम राहो. चेतनचं जयेशचं किंवा पंकजचं किंवा पिपडा कुटुंबाचं जो एकत्रित संतोष भाऊ सगळे एकत्रित राहो आणि कोणाच्याही दुःखात आयुष्यात दुःख नसावं इतकीच माझी परमेश्वराची प्रार्थना आहे. आणि मी बोलून गोपी भाऊ तुमचा हात आमच्या सगळ्यांवर असंच ठेवा. मात्र बच्चे उत्तर उत्तर माँ पर हूँ नौ उत्तर